हम पवित्र आत्मा के फलों के बारे में देख रहे हैं आणि आम्ही पवित्र आत्म्यांच्या फळांसंदर्भात पाहत आहोत. आप लोग सब तैयार है? तुम्ही तैयार आहात का? बाजू वाले की जरा मूड देखना कैसा है. शेजाऱ्याचा मूड बघा जरा कसा है. उसको बोलना भैया हंसना थोड़ा सा. आणि त्याला म्हणा थोड़ा सा हंस. हिलाओ जरा बाजू वाले को. हिला जरा. हलवा त्याला. साइड वाले को पड़ोसी को. हाँ हिलाओ जरा दादा. बस पूछो कसा का है. विचारा त्याला कसा है. एवन सब ठीक है ना. बरा है ना. सगळं बरा है ना. है क्या पड़ोसी ठीक है. हाय का शेजारी ठीक है. अगर पड़ोसी ठीक है तो फिर आगे चलेंगे. शेजारी जर बारा असेल तर पुढे जाऊया. आमेन आमेन. विकी भाई पड़ोसी ठीक है क्या. बाजू वाला ठीक है. ठीक है ठीक रहना. खुश रहना. बरे रहा. आनंदी रहा. उसी के बारे में सीखेंगे आज हम लोग. आणि आज त्याच विषय आम्ही म्हणणार आहोत. कैसे आनंद करना है. कि आनंद कसा करायचा आहे. पवित्र आत्मा का एक फल है. आणि हे पवित्र आत्म्याचं एक फल आहे. जिसको आनंद कहा गया. ज्याला आनंद असं म्हटलं गेलेलं आहे. आनंद हे फल है. आनंद हे एक फल आहे. आनंद कैसे कैसे करना है और आनंद का फल कैसे देना है इसके बारे में सीखेंगे. आनंद कसा करायचा आहे. आनंदाचं फल कसं द्यायचं त्याविषयी आपण शिकणार आहोत. आप तैयार है. तैयार आहात का. बोले येशू मसीह की जय. जय भी ऐसा ठंडा कोरोना जैसा आ रहा है. बोले यीशु मसीह की जय. वेरी गुड. अब आया. अब कोरोना क्या हमारे कोई नहीं कुछ कर सकता. आमेन. हर ऋतु को परमेश्वर ने बनाया. प्रत्येक ऋतु जो आहे तो परमेश्वर ने बनवलेला आहे. और हर एक ऋतु में अलग अलग फल आते हैं. आणि प्रत्येक ऋतू मध्ये वेगवेगळी फळं येतात. जिसको हम सीजन हंगामाचा फळ म्हणतो. हंगाम फल देने वाला. ज्याला आम्ही हंगामी फळ म्हणतो. और परमेश्वर का वचन कहते जो पेड़ नदी के पास में लगाया गया है वो 12 महीने फल देने वाला. आणि देवाचं वचन असं सांगतं की जे झाड नदीच्या प्रवाह पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले ते 12 ही महीने फळ देतं. और परमेश्वर की यही इच्छा है की हम हमेशा 12 महीने में हर सीजन में आप और मैं फल देते. आणि देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी हंगामी फल द्यावा. आम्ही 12 ही महीने आम्ही फल द्यावा. जैसे वो यीशु मसीह अंजीर के पेड़ के पास में गया उसे फल के सिवा कुछ नहीं मिला. आणि जेव्हा येशु ख्रिस्त अंजीर के पेड़ के यहाँ गया अंजीराच्या झाडाजवळ गेला तेव्हा त्याला पानांशिवाय काहीच मिळालं नाही. उसको फल नहीं मिला. त्याला फळ मिळालं नाही. खुदा चाहता था कि वो वहां पे फल मिले. आणि देवाची इच्छा होती कि त्याला तिथे फळ मिळावं. लेकिन वो फल नहीं मिला. पण फळ मिळालं नाही. परमेश्वर चाहता कि आप और मैं हर सीजन में फल दें. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही आणि मी प्रत्येक हंगामामध्ये फळ द्यावं. आप और मैं फल देने के लिए बनाए गए हैं. तुम्ही आणि मी फळ देण्यासाठी घडवले गेलेले आहोत. देखिए आप पहिला जो आत्मा का फल है वो है प्रेम. आणि आत्म्याचं पहिलं फळ जे आपण पाहिलं ते होते प्रेम. और प्रेम का जो विरोध अर्थी है वो है द्वेष करना नफरत करना. आणि प्रेमाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे द्वेष. याचा अर्थ विरोध करना करणं किंवा द्वेष करणं. और उसी समय आपको और मुझे वहां पे फल देना है. आणि त्या क्षणी तुम्हाला आणि मला तिथे फळ द्यायचं आहे. जब हमें हमसे कोई नफरत करता है जब कोई द्वेष करता है तब ये आत्मा का फल जो प्रेम है वो वहां पर आना है. आणि ज्या वेळी कोणी आमचा द्वेष करता आमचा राग करता त्यावेळेस प्रेम हे जे आत्म्याचं फळ आहे त्याचा उपयोग आम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. और दुसरा फल है आनंद. दुसरा फळ आहे आनंद. देखिए ये जो प्रेम है जो आनंद है जो शांति है ये अंदर से होना है. पण हे जे प्रेम आहे हे जे आनंद आहे ही जी शांती आहे ती आतून असली पाहिजे. अंदर से बाहर की तरफ प्रकट होना है. आणि ती आतून बाहेर प्रकट झाली पाहिजे. अंदर से बाहर की ओर आना है. आतून बाहेर ती यायला पाहिजे. और ये आनंद तब आनंद मत करना जब आप आनंदित है. आणि आनंद तेव्हा नाही करायचा जेव्हा तुम्ही आनंदी आहात. प्रभु का धन्यवाद की इस संसार के लोग आनंद प्राप्त करने के लिए अलग अलग चीजों को ढूंढते हैं. आणि आपण पाहतो की जगातले लोक आनंद मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. आनंद करने के लिए उन्हें अच्छा लगता है कि हम दारू पिएंगे मौज मस्ती करेंगे पार्टी करेंगे तो उनसे उनको आनंद मिलेगा. आणि आनंद करण्यासाठी मौज मस्ती पार्टी आणि दारू पिणं हे सगळं ते शोधून काढतात. डांस करणं ये अलग अलग तरीकों से वो आनंद मनाते हैं. आणि अशा वेगवेगळ्या तऱ्हेने ते आनंद मनवतात. लेकिन उस क्षण के लिए उतना क्षण के लिए सिर्फ वो करते हैं. पण तो जो आनंद आहे ते काही काळापुरता आहे. लेकिन उसके बाद में फिर जैसे थे वैसे होते हैं. पण त्याच्या नंतर पुन्हा आहे तसं. लेकिन जब परमेश्वर का आनंद आता है ज्यावेळेस परमेश्वराचा आनंद येतो हमेशा के लिए बना रहता है. नेहमी बनून राहतो. हमेशा बना रहता है. नेहमी बनून राहतो. इसलिए ये जो आनंद है ये परमेश्वर की ओर से एक वरदान है. आणि म्हणून हे जे
आनंद आहे ना हा देवाकडून मिळालेला एक वरदान आहे हे परमेश्वर की ओर से दिया हुआ एक एक वरदान है एक फल है देवाने दिलेला एक वरदान एक फळ आहे हे पवित्र आत्मा का देवी फल है हे पवित्र आत्म्याचं दैवी फळ आहे परमेश्वर की ओर से दिया गया है जे देवाकडून दिला गेलेला आहे आनंद करणे ये वृत्ति है आनंद करना ही एक प्रकार की वृत्ति है और प्रत्येक परिस्थिति में आनंद करना यह हमारा कर्तव्य होना आणि म्हणून प्रत्येक परिस्थिति मध्ये आनंद करना ही आमचं कर्तव्य असलं पाहिजे और परमेश्वर ने आज्ञा दी है कि आप और मैं हर एक परिस्थिति में आनंद करें ये आज्ञा है परमेश्वर आणि देवाने दिलेली ही आम्हाला आज्ञा आहे की प्रत्येक परिस्थिति मध्ये आम्ही आनंद केला पाहिजे और ये आनंद दैवी है आणि हा आनंद आहे ना तो दैवी आहे ये आनंद देवी है दैवी आनंद है और परमेश्वर चाहता कि हम इसका अनुभव करें आणि देवाची इच्छा हीच आहे कि तुम्ही नेहमी त्याचा अनुभव घ्यावा हम आनंद आनंद करने के लिए बनाए गए हैं आम्ही आनंद करण्यासाठीच घडवलं गेलेलो आहोत वचन संहिता 43 अध्याय और 4 वचन में लिखा है आणि स्तोत्र संहिता 43:4 मध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर अति आनंद का कुंड है कि परमेश्वर हा आनंदाचा कुंड आहे अति आनंद का कुंड है परमानंदाचा कुंड आहे जब परमेश्वर के पास ये आनंद जो है ये परमेश्वर की ओर से आता है हा जो आनंद आहे तो देवा कडून येतो परमेश्वर की ओर से है देवा कडून आहे और ये परमेश्वर की आज्ञा है आणि देवाची आज्ञा आहे हम आनंद कब करेंगे आम्ही आनंद केव्हा करायचा आहे हमें पैसे मिलने के बाद बोनस मिलने के बाद में हमारा प्रमोशन होने के बाद में हम पास होने के बाद में हमारे जीवन की परिस्थिति अच्छी चल रही है तब हम आनंद करें आम्हाला पैसे मिळाल्यावर आम्हाला बोनस मिळाल्यावरती किंवा आमची पदोन्नती झाल्यावरती किंवा आम्ही पास झाल्यावरतीच आम्हाला आनंद करायचा आहे का नाही मेरे बहन मेरे भाई नाही माझ्या भाऊ बहिणी परमेश्वर का वचन कहता है कि फिलिपियों की पत्री में पहले थिसलिकरस के पत्र में कि प्रत्येक समय प्रत्येक परिस्थिति में आप और मैं आनंद करें आणि पहिले थिसलिकरच्या पत्रामध्ये परमेश्वराचं वचन असं सांगतं की तुम्ही प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करा हर एक परिस्थिति में प्रभु का आनंद करें म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला आनंद करायचा जब 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 हमारा सब कुछ चला जाता है जब हम जो सर्व काही निघून जातं तब हम निराशाओं में डूबते हैं तेव्हा आम्ही निराशा मध्ये जातो हम बड़े घोर निराशाओं के डिप्रेशन में चले जाते हैं आणि खूप घोर अशा निराशेमध्ये आम्ही निघून जातो मेरी बहन मेरे भाई निराशाओं में जाना नहीं है माझ्या भाऊ बहिणींना निराशेमध्ये जायचं नाही परमेश्वर का वचन कहता है देवाचं वचन असं सांगतं प्रभु में आनंद करो की देवामध्ये आनंद करा प्रभु में आनंद करो देवामध्ये आनंद करा खुदा में आनंद करो देवात आनंद मैं फिर से कहता हूं आनंद करो आणि पुन्हा मी सांगेन की आनंद करा जब फिलिपियों की पत्री 4:4 में जब पॉल लिखता है जब फिलिपी के राजपत्र 4:4 मध्ये पाऊल असं लिहितो वो लिखता है कि प्रभु में आनंद करो आणि तो म्हणतो की प्रभू मध्ये आनंद करा मैं फिर से कहता हूं आनंद करो आणि पुन्हा सांगेन की आनंद करा जब पॉलस की मां परिस्थिती है आप देखेंगे आप पढ़ेंगे इतिहास को जब देखते हैं पॉलस एक जेल के अंदर डाला गया आणि त्या वेळेस जे जेव्हा तो हे बोलत आहे त्या वेळेस त्याची जी परिस्थिती आहे आपण पाहिली तर पाऊल त्या वेळी तुरुंगामध्ये बंद आहे उसके हाथों पैरों में बेड़ियां लगाई गई है त्याच्या हाता पायांना बेड्या लावलेल्या आहेत उसकी परिस्थिती एकदम भयानक है आणि अशी भयानक परिस्थिती मध्ये तो आहे और फिर भी वो कहता है आणि तरी तो म्हणत आहे प्रभु में आनंद करो प्रभु मध्ये आनंद करा मैं फिर से कहता हूं प्रभु में आनंद करो आणि पुन्हा सांगेन आनंद करा उसको ये इसे परिस्थिती में आनंद कहां से आया है आता अशा परिस्थिती मध्ये त्याला आनंद आला कुठून वो कैसे आनंद कर सकता है कसा तो आनंद करू शकतो उसके लिए एक 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 ही चीज है दसरी एकच गोष्ट है वो परमेश्वर के पास में देख रहा है कि जहां से उसे खुशियां और आनंद मिलता तो देवाकडे पाहत आहे जिथून त्याला खुशी आहे आनंद आहे आप जब आप और मैं डिप्रेशन में जब जाते हैं म्हणून तुम्ही आणि मी जेव्हा निराशेमध्ये जातो हमारी परिस्थितियां हमारे खिलाफ है आमच्या परिस्थिती आमच्या विरोधात आहे आप निराशों में मत जाइए तुम्ही निराशांमध्ये जाऊ नका आप प्रभु का धन्यवाद देना शुरू करा देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा आप आनंद मनाइए तुम्ही आनंद करा आप खुशी मनाइए खुशी करा क्योंकि परमेश्वर ने अगर एक दरवाजा बंद करके रखा है तो जब आप आनंद मनाएंगे तो परमेश्वर दरवाजों को और आपके लिए खोल के रख देगा कारण की जर देवा एक दरवाजा बंद झालेला आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आनंद केला तर परमेश्वर तुमच्यासाठी दुसरा दरवाजा उघडेल क्योंकि नेहमी 8:10 में लिखा है नेहमी 8:10 मध्ये लिहिलेला आहे आनंद परमेश्वर का आनंद ये मेरा दृढ गढ़ है परमेश्वराचा आनंद हा माझा दृढ गढ आहे परमेश्वर का आनंद आपका दृढ गढ बनना है आणि परमेश्वराचा आनंदच तुमचा दृढ गढ बनला पाहिजे यहोवा का आनंद हमारा 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 दृढ गढ है परमेश्वराचा आनंद आमचा दृढ गढ आहे आनंद के अंदर इतनी शक्ति है आनंद मध्ये एवढी शक्ती आहे की आपके जीवन के अंदर हर एक परिस्थिति को तोड़ के रख सकता है तुमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीला तो उद्ध्वस्त करू शकतो वो नाश करके रख सकता है नाश करू शकतो इसलिए परमेश्वर यहां कहता है म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो की
वो आनंद हमारा दृढ़गढ़ बनना है कि तो आनंद आमचा दृढ़गढ़ बनला पाहिजे। हालेलुया हालेलुया। आप परेशानियों में परेशानी मत सहे आणि तुम्ही दुःखामध्ये असताना ते दुःख सहन करत राहू नका। आपके जीवन के विरुद्ध में जो परिस्थिती है उसको देखकर आप रुकिए मत। तुमच्या जीवनाच्या विरुद्ध परिस्थिती असताना त्याच्यामध्ये तुम्ही दुःख करत बसू नका। तो क्या करना है? तर काय करायचं आहे? आनंद मनाना है। आनंद करायचा आहे। आनंद करना है। आनंद करायचा आहे। पड़ोसी को बोलना आनंद करना है। शेजारला म्हणा आनंद करा। कोरोना की बीमारियां हमारे पड़ोस में आई है, आनंद कीजिए। कोरोनाचा आजार आमच्या शेजारी आला, आनंद करा। अब मांजरी तक पहुंच गया है, मांजरी पर्यंत आला है, तो वागोली के लोग एकदम परेशान हो गए। मग वागोलीचे लोक एकदम चिंतित झाले। हमें चिंता करने की जरूरत नहीं है, आम्हाला चिंता करायची गरज नाही, हमें आनंद करने की जरूरत, आम्हाला आनंद करण्याची गरज आहे। येशु मसीह ने कहा, येशु म्हटला, जब आखिर के चिन्ह होंगे, जब लास्ट चिन्ह होगा, जब मैं आऊंगा, जेव्हा शेवटचे दिवस येतील, चिन्ह होतील, पहली बात होगी, पहली गोष्ट होईल, लोक भरमाए जाएंगे, लोक भ्रमिष्ट केले जातील, और दूसरी बात, दूसरी गोष्ट, नई नई महामारियां आएंगी, नवीन नवीन महामार्या रोग पसरतील। ये चिन्ह है, हे चिन्ह है, तो समझ जाए चर्च, म्हणून समजून घ्या मंडळी, मेरा येशु जल्दी आ रहा, माझा येशु लवकर येत आहे, मेरा येशु जल्दी आ रहा, माझा येशु लवकर येत आहे, डरने की जरूरत नहीं है, आणि आता आम्हाला भिण्याची गरज नाही, मेरा येशु जल्दी आ रहा है, उसके लिए तयारी की जरूरत है, आणि माझा येशु लवकर येत आहे म्हणून आम्हाला तयार होण्याची गरज आहे, इसलिए आपको मुझे आनंद करना है, म्हणून तुम्हाला मला आनंद करायचा आहे, चिन्ह है कि मेरा येशु मुझे लेने के लिए, मेरे चर्च को लेने के लिए, आपको मुझे लेने के लिए, मेरे परिवार को लेने के लिए जल्दी आ रहा है, चिन्ह आहे कि परमेश्वर मंडळीला घेण्यासाठी, कुटुंबाला घेण्यासाठी, तुम्हाला आणि मला घेण्यासाठी लवकर येत आहे। ये चिन्ह है, ये चिन्ह है, आनंद कीजिए, आनंद करा, उल्लास कीजिए, उल्लास करा, मेरा येशु आ रहा, माझा येशु येत आहे, मेरा येशु आ रहा, माझा येशु येत आहे, ये चिन्ह है, ये चिन्ह है। हम डरने वालों में से नहीं है, आणि आम्ही घाबरणारतले नाही, हम आनंद करने वालों में से, आम्ही आनंद करणारतले आहोत, वो जो ये जो यहोवा का आनंद हमारा दृढ़ गढ़ बनना है, आणि परमेश्वराचा आनंद आमचा दृढ़ गढ़ बनला पाहिजे, हमारा गढ़ बनना है, आमचा गढ़ बनला पाहिजे, अपने पड़ोसियों के बोलना हमेशा आनंद करते रहे, आपल्या शेजाऱ्याला म्हणा नेहमी आनंद करा, हमेशा आनंद करते रहे, नेहमी आनंद करा। फिलिप 4:4 की पॉलस ने कहा, जसं पौल म्हटला, हम आनंद करें, आम्ही आनंद करावा, चांगली नोकरी मिळाली आम्ही आनंद करू, अच्छी छोकरी मिळाली आनंद करेंगे, चांगली मुलगी मिळाली आनंद करू, और जिस दिन नोकरी चली गई उस दिन, ज्या दिवशी नोकरी गेली त्या दिवशी हमारा आनंद गायब, आमचा आनंद निघून जातो, हमारा आनंद गायब, आमचा आनंद निघून जातो, हमें आनंद गायब करने के लिए नहीं बुलाया गया, हर परिस्थिती में आनंद करने के लिए बुलाया गया, आम्हाला आनंद घालवण्यासाठी नाही तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद करण्यासाठी बोलवलं गेलेलं आहे। हमारी अच्छी नोकरी लगी धन्यवाद, चांगली नोकरी लागली धन्यवाद, हमारी नोकरी चली गई धन्यवाद, नोकरी गेली धन्यवाद, हमारी परेशानी चली गई धन्यवाद, आमचं जे दुःख आहे ते गेलं धन्यवाद, परेशानी आ गई धन्यवाद, आणि आलं तरी धन्यवाद। तालियां बहुत कम बजी, और ये आनंद परमेश्वर की ओर से आता है, आणि हा जो आनंद आहे ना तो परमेश्वराकडून येतो, और ये देवी आनंद है, आणि हा दैवी आनंद आहे, और ये पवित्र आत्मा का फल है, आणि हे पवित्र आत्म्याचं एक फळ आहे, और पवित्र आत्मा को कहना प्रभु ऐसी परिस्थिति में जब मैं गुजरू तब आनंद मनाने के लिए मुझे सहायता करना, आणि आम्ही परमेश्वराकडे मागू की परमेश्वर अशा विकट परिस्थितीमधून ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस आनंद करण्यासाठी तू मला कृपा दे, क्योंकि परमेश्वर ने कहा, कारण परमेश्वर म्हटला, योहान के किताब 15 अध्याय के अंदर, योहान 15 अध्याय मध्ये, कि तुम्हारा दुख का रूपांतरण हर्ष में होगा, तुमच्या दुःखाचं रूपांतर मी हर्षामध्ये करेन, येशू मसीह ने कहा, येशू म्हटला, कि तुम्हारे दुख का रूपांतर हर्ष में होगा, तुमच्या दुःखाचं रूपांतर हर्षामध्ये होईल, ये परमेश्वर ने कहा है, हे देव म्हटलेला आहे, और हम आनंद का जो विरुद्ध है,
आणि आम्ही काय आनंदाचं जे विरुद्ध आहे वो खेद करना है, ते आहे खेद करणं, वो कुरकुर करना है, कुरकुरणं, खुद को दोषी समजणं, स्वतःला दोषी समजणं, ये आनंद के विरुद्ध में है, ये आनंदाच्या विरुद्ध आहे। जब आनंद हमारा खो जाता है, ज्यावेळेस आमचा आनंद हरवून जातो, हम दुखी होते हैं, आम्ही दुखी होतो, हम दुखी जैसे बात करते हैं, आणि आम्ही दुखी असं लोकांसारखं बोलतो, हम कुरकुरते हैं, आणि आम्ही कुरकुर करतो, हम कुरकुराते हैं, आम्ही कुरकुर करतो। ओ मेरी बहन, मेरे भाई, हमें कुरकुराने के लिए नहीं बुलाया गया। देव परमेश्वराचे लोक आम्हाला कुरकुर करण्यासाठी बोलवलं नाही, खेद करने के लिए नहीं बुलाया गया, आम्हाला खेद करण्यासाठी नाही बोलवलं, आपको मुझे आनंद करने के लिए बुलाया गया, मला आनंद करण्यासाठी बोलवलं, आप और मैं आनंद करने के लिए हैं, तुम्ही आणि मी आनंद करण्यासाठी आहोत। उस ऋतु में आपको आनंद का फल देना है जो ऋतु आपके जीवन में बदल गई है, आणि त्या ऋतु मध्ये तुम्हाला आनंद करायचा आहे ज्या जिचा ऋतु बदललेला आहे, जो 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 आपके 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 जीवन के अंदर जो ऋतु बदल गई है, आनंद खो चुके हैं, उस ऋतु में आपको मुझे फल देना है। तुमच्या जीवनातला जो ऋतु बदललेला आहे, आनंद हरवलेला आहे, त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आनंद करायचा आहे, आपको मुझे आनंद करना, तुम्हाला मला आनंद करायचा आहे। आज सवाल ये है, आज प्रश्न हा आहे, आप परमेश्वर पे विश्वास करते हैं? तुम्ही नेहमी येशूवरती विश्वास ठेवतो? जिस येशू ने कहा, जो येशू म्हटला, मैं तुम्हारे दुख का रूपांतर हर्ष में करूंगा, मी तुमच्या दुःखाचं रूपांतर हर्षामध्ये करीन। क्या उस येशू पे विश्वास करते हैं? क्या त्या येशूवर तुम्ही विश्वास करता? आमेन, आमेन। जब दुख आएंगे, जब दुख येईल, आज आज ध्यान से सुनना, आज का दिन है और आज की रात है, लेकिन कल सुबह वापस होने वाली है, जो सुबह के अंदर मेरे लिए खुशियां ही खुशियां होंगी। लक्षात ठेवा, आजचा दिवस आहे, आजची रात्र आहे, पण हे सरणार आहे, उद्या नवीन दिवस, नवीन रात्र येणार आहे, जो दिन मेरे लिए आनंद लेकर आएगा, जो दिवस माझ्यासाठी आनंद घेऊन येणार आहे। जब सुबह आप उठे, जब तुम्ही सकाळी उठा, ये कहे, एक गोष्ट बोला, आज का दिन यहोवा ने बनाया है, आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे, हम इसमें मग्न और आनंदित होंगे, आम्ही त्याच्यात आनंद करू। भजन संहिता 118:24 के अनुसार, आणि स्तोत्र संहिता 118:24 अनुसार, आज का दिन यहोवा ने बनाया है, आज का दिवस परमेश्वर ने बनवलेला आहे, हम इसमें मग्न होंगे, आम्ही त्याच्यात आनंद करू, हम इसके अंदर आनंदित होंगे, आम्ही त्यात आनंद हो। और जब आप कहेंगे, जब तुम्ही बोलाल, आपके हृदय के अंदर परमेश्वर का आनंद विराजमान होगा, तुमच्या हृदयामध्ये देवाचा आनंद विराजमान होईल। आमेन, आमेन। हम आनंद करने के लिए हैं, आम्ही आनंद करण्यासाठी आहोत। एक बार पौलुस को पकड़ा, एकदा पावलाला पकडलं, और उसको मारा गया, त्याला मारलं गेलं, उसके पूरे शरीर के अंदर लहूलुहान हुआ, आणि त्याचं संपूर्ण शरीर रक्तमय झालं, उसको जेल में बंद कर दिया, त्याला तुरुंगात टाकण्यात आलं। पौलुस और सिलास वहां पर थे, आणि सिलास त्या ठिकाणी होता, दोनों को हातकडी पहना दिया, आणि दोघांनाही त्यांनी हातकडी मध्ये बांधलं, पैरों में हातकडी पहना दिया, त्यांच्या पायामध्ये साखळदंड, उसके शरीर के अंदर से लहू बह रहा है, आणि त्यांच्या शरीरामधून रक्त वाहत आहे, उसको इतना मारा गया कि वो तड़फ रहा है, आणि एवढं मारलं गेलेलं की ते तडफडत आहे, लेकिन उसको जेल के अंदर बंद किया, पण ज्यावेळेस त्यांना तुरुंगामध्ये टाकलं गेलं, उन्होंने एक बात किया, एक गोष्ट त्यांनी केली, उन्होंने उस समय आनंद मनाया, त्यांनी त्या वेळी आनंद केला, प्रभु की आराधना किया, त्यांनी देवाची आराधना केली, प्रभु के भजन गाया, देवाचे भजन गायले, उस परिस्थिति के अंदर वो परमेश्वर को धन्यवाद दे रहे हैं, आणि त्या परिस्थितीमध्ये ते देवाला धन्यवाद देत आहेत, क्योंकि उनके अंदर पवित्र आत्मा का फल जो आनंद है वो काम कर रहा है, कारण की त्यांच्या आतमध्ये जे पवित्र आत्म्याचं फळ आहे आनंद ते काम करत आहे, जब ऐसी परिस्थिति में उन्होंने आनंद किया, जेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आनंद केला, परमेश्वर का सामर्थ्य वहां पर उतरा, देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं। बाइबल कहती है, देवाचं वचन म्हणतं की पॉल और सिलास के जो जंजीर थी वो अपने आप टूट गई, पॉल आणि सिलास चे जे साखळदंड आहे ते आपोआप तुटले गेले, जो जेल के दरवाजे थे वो अपने आप खुल गए, आणि ते तुरुंगाचे जे दरवाजे होते आपोआप उघडले गेले। आनंद में वो सामर्थ्य है जिस चीज ने आपको बांध के रखा, जिस चीज ने आपको परेशानी में डाल के रखा है, वो चीज परमेश्वर का जब आनंद करेंगे वो टूट जाएगी, आणि आनंदामध्येच हे सामर्थ्य आहे, ज्या गोष्टीने तुम्हाला जकडलेलं आहे, ज्या गोष्टीने तुम्हाला बांधून ठेवलेला आहे, त्याच वेळेस हा आनंद तुम्हाला त्यातून मुक्त करेल। आपको ऐसा लगता है कि मैं आगे नहीं बढ़ सकता, तुम्हाला असं वाटतं की मी पुढे नाही जाऊ शकत, मेरी परिस्थिति मेरे विरुद्ध में है, माझ्या सर्व परिस्थिती माझ्या विरोधात आहे, लोक मेरे विरुद्ध में है, लोक माझ्या विरोधात आहे, पेपर्स मेरे विरुद्ध में है, पेपर मेरे विरुद्ध में है, पेपर माझ्या विरोधात आहे, मेरे मेरी कंपनी मेरे विरुद्ध में है, आणि माझी कंपनी माझ्या विरुद्ध, मेरी नोकरी मेरे विरुद्ध में है, माझी नोकरी माझ्या विरोधात आहे, सेवा मेरे विरुद्ध में है, माझी सेवा माझ्या विरोधात आहे, लोक मेरे विरुद्ध में है, माझे लोक माझ्या विरोधात आहे, घर के लोग मेरे विरुद्ध में है, आणि माझ्या घरातले लोक माझ्या विरोधात आहेत। आप परेशान मत होना, तुम्ही
दुखी होऊ नका. जिसके अंदर सामर्थ्य छुपा है, ज्याच्यामध्ये सामर्थ्य लपलेला आहे, उसको बात करना शुरू करना, तेच गोष्टी करायला सुरुवात करा, आनंद करना शुरू करना, आनंद करायला सुरुवात करा. परमेश्वर का सामर्थ्य आपके लिए ताकत बनकर आपके चीजों को सुधार देगा. आणि देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये उतरून येईल आणि तो तुम्हाला शक्ती देईल, वो आपको ताकत देगा, तस तुम्हाला ताकत देईल. परमेश्वर का आनंद मेरी ताकत है, कारण परमेश्वराचा आनंदच माझी ताकत आहे. परमेश्वर का आनंद मेरा दृढ़ गढ़ है, परमेश्वराचा आनंद माझा दृढ़ गढ़ आहे. उस समय आनंद करके दिखाए आणि त्या क्षणी तुम्ही आनंद करून दाखवा. जब 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 आप परेशानियों में हो, ज्या ज्या वेळेस तुम्ही दुखा कष्टामध्ये आहात, आप रोना मत, रडू नका. हम उस ऋतु में फल देने वाले बने, आम्ही त्या ऋतूमध्ये देखील फळ देणार होऊया. हम उस ऋतु के अंदर फल देने वाले बने, त्या ऋतूत देखील फळ देणार होऊया. ऋतु आएगी, ऋतु येईल, और आनंद का सच्चा मजा तब आएगा जब ऋतु आएगी. आणि आनंदाचं खरी मजा त्याच वेळेस येईल ज्यावेळेस ती ऋतु येईल. आमेन. आप पड़ोसी को बोलना, ऋतु में आनंद का अनुभव कीजिए. शेजारले म्हणा, ऋतु मध्ये आनंदाचा अनुभव करा. ऋतु आएगी, ऋतु येईल, मौसम बदलेगा, हंगाम बदलेल, तब उसमें आनंद करके दिखाना, त्यावेळेस त्यामध्ये आनंद करून दाखवा. जब आपकी एखादी चीज चोरी जाती तब आनंद करके दिखाना. जब एखादी गोष्ट तुमची चोरीला जाते त्यावेळेस आनंद करून दाखवा. जब एखादी चीज आपकी खो जाती तब आनंद करके दिखाना. आणि ज्यावेळेस तुमची एखादी गोष्ट हरवून जाते त्यावेळेस आनंद करून दाखवा. आमेन. और ये आनंद कहां पे दिखता है? आणि हा आनंद कुठे दिसतो? आपके पड़ोसी को ध्यान से देखना, उसका चेहरा कैसा है. तुमच्या शेजाऱ्याला लक्षपूर्वक पहा, त्याचा चेहरा कसा आहे. या आनंद कहां से दिखेगा? हा आनंद कुठून दिसेल? जो अंदर आनंद है वही बाहर आना चाहिए और चेहरे पे दिखना चाहिए. आणि जो आतमध्ये आनंद आहे तो चेहऱ्यावर दिसला पाहिजे. आज मेरी डील कैंसल हो गई. आज माझी डील कैंसल झाली. 1 करोड़ रुपये का था. 1 करोड़ रुपयाची होती. बोलट काय मत, तोंड लटकू नका, हसिए, हसा. थैंक यू लॉर्ड, धन्यवाद. मेरी डील कैंसल हो गई. माझी डील कैंसल झाली. प्रभु मेरी कीमती चीज खो गई. प्रभु माझी कीमती वस्तु हरवली. चेहरा डाउन मत कीजिए, चेहरा लटकू नका, हसिए, हसा. थैंक यू लॉर्ड, धन्यवाद यीशु. मेरी मेरी चीज खो गई, माझी गोष्ट आहे ती हरवली. जिसका खो जाता ना वो कैसा कुरकुर करता. ज्याचं हरवतो पाहिलं ना तो किती कुरकुर करतो. उगस ठेवलं होतं त्या ठिकाणी, उगस मी असं केलं होतं, उगस मी तसं केलं होतं, उगस उगस उगस. आपने खुद दोष देना शुरू करते हैं, स्वतःला दोष देना सुरुवात करतात. हम बहुत बार अपने को दोष देते हैं. आणि बऱ्याचदा आम्ही स्वतःला दोष देतो. हमें दोष नहीं देना है, आम्हाला दोष नहीं द्यायचा. ना दुसरे को देना है, ना दुसऱ्याला द्यायचा, ना खुद को देना है, ना स्वतःला द्यायचा. जो चला गया वो चला गया, जो प्रभु भेज रहा है वो अति उत्तम होगा. जे गेलं ते गेलं, जे परमेश्वर देईल ते अति उत्तम असेल. आनंद कीजिए, आनंद करा, आनंद कीजिए, आनंद करा, आनंद कीजिए, आनंद करा. फिर से कहता हूँ आनंद कीजिए. पुनः सांगेन, आनंद करा. सर्वदा आनंद करा. एखाद्या मैयत मध्ये गेलो तो वहां पे भी अच्छा गाना गाते. और ये आनंद हमारा सामर्थ्य बनना है. हा आनंद आमचा सामर्थ्य बनला पाहिजे. कैसे गाना गाना है? मग गाना कसं गायचं? अब देखिए, यीशु मसीह परमेश्वर ने कहा, परमेश्वर म्हटला यहोशुआ को, यहोशुआला, यहोशुआ मैं तुझे विजय देने वाला हूँ. यहोशुआ मैं तुला विजय देना रहे. लेकिन एक काम करना पड़ेगा. पर एक गोष्ट करावी लागेल. जो बड़ी दीवारें है ना, मोठे जो भिंती आहेत ना, उस पे तेरे को चक्कर मारना पड़ेगा. त्याच्या अवती भोवती तुला फिरावं लागेल. वहां मैं तेरे को लिंगोरचा खेलने के नहीं बोल रहा हूँ. तिथे मी तुला लिंगोरचा खेळण्यासाठी नाही सांगत आहे. वहां पे मैं तेरे को बोल रहा हूँ कि तू प्रभु की आराधना करते. त्या ठिकाणी मी तुला सांगत आहे कि तू देवाची आराधना करत फिर. ये बड़ी दीवार है, ही मोठी भिंत आहे, और उसके चारों ओर तू घूमते रहना. आणि त्याच्या अवती भोवती तू फिरत राहा. मैं तुझे विजय देने वाला हूँ. मी तुला विजय देणार आहे. तू डरना मत, तू घाबरू नको, तू घबराना मत, घाबरू नको. तू तू चारों ओर चलता रह, तू अवती भोवती चालत राहा. और एक काम करना, आणि एक गोष्ट कर, आनंद करना, आनंद कर, आनंद करना, आनंद कर, आनंद करना, आनंद कर. और सातवें दिन,
सातव्या दिवशी एक चीज करूंगा, मी एक गोष्ट करीन, जो जो तुरे आनंद दिखा किया ना, जो तू आनंद केलास ना, वो जो वो आनंद के अंदर सामर्थ्य है, त्या आनंदामध्ये सामर्थ्य है, वो सामर्थ्य की ताकत से अपने आप दीवारें गिर जाएंगी, आणि त्या आनंदाच्या सामर्थ्याने त्या जे भिंती आहेत ना त्या आपोआप पडून जातील, अपने आप गिर जाएंगे, आपोआप पडतील, तुझे ताकत लगाने की जरूरत नहीं है, तुला ताकत लावायची गरज नाही, तुझे 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 जोर लगाने की जरूरत नहीं, तुला कुठलाही जोर लावायची गरज नाही, तू सर उस परिस्थिति में आनंद कर, तू फक्त त्या परिस्थिति आनंद कर, दीवारें भी अपने आप हिल जाएगी, आणि ते भिंती पण आपोआप हलतील, वो दीवारें भी अपने आप गिर जाएंगे, आणि ते आपोआप पडतील, आमेन आमेन। अगर दीवारों को गिराने का सामर्थ्य किसके अंदर है, आणि मग त्या भिंती हलवण्याचं पाडण्याचं सामर्थ्य कशात आहे, जोर से जोर से जोर से। अच्छा मेरे को बताओ, जब आपके घर में शादियां होती तब कैसे आनंद करते हैं, आणि मला सांगा तुमच्या घरात जेव्हा लग्न असतं त्यावेळेस तुम्ही कसा आनंद करता, डांस का प्रोग्राम रहता, अलग अलग चीजें रहती है ना, शाम को 6 बजे से लेकर डीजे चलता, सकाळी 6 वाजल्यापासून डीजे चालू होतो, सुबह डीजे चलता, सकाळी डीजे, फिर हम किसकी सुनते नहीं, मग आम्ही कोणाचं ऐकत नाही, एकदम नाचते, फुल एकदम नाचणार, जिस दिन आपके जीवन के अंदर कुछ खो जाए उस दिन डांस करके दिखाना, आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये काहीतरी हरवेल त्या दिवशी नाचून दाखवा, उस दिन डीजे लगा के दिखाना, आणि त्या दिवशी डीजे लावून दाखवा, उस दिन नाच के दिखाना, त्या दिवशी नाचून दाखवा, की उस दिन परमेश्वर के सामर्थ्य आपके जीवन प्रकट करेगा, त्या दिवशी परमेश्वर त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये प्रकट करेल, आमेन आमेन। बाजूवाले को बोल, आनंद मेरा दृढगड है, आणि शेजारीला म्हणा आनंद माझा दृढगड आहे, परमेश्वर का आनंद मेरा दृढगड है। बाजे वालों को जोर से बोल, कान में बोल, चिल्ला के बोल, बोला अब उनको बोलना यह आनंद कहां दिखना है, आनंद कुठे दिसला पाहिजे, हाँ बाजू वाले को बोलना चेहरे पे आनंद दिखना चाहिए। कुछ लोगों को देखा, इतनी क्रीम लगाते लेकिन उनके कभी चेहरे के ऊपर कुछ भी दिखता नहीं, शरीर आणि काही लोकांना वाटतं एवढं क्रीम लावतात चेहऱ्यावर, एवढं क्रीम लागतं तरी त्यांचा चेहरा असाच दिसतो, ये ओरिजिनल चेहरा है भैया, अंदर येशू बैठा है तो आनंद बाहर अपना आप ही आ जाएगा, क्रीम लगाने की जरूरत नहीं, आणि जर ओरिजिनल आमचा चेहरा तेव्हा दिसेल त्यावेळेस परमेश्वर आमच्या आतमध्ये असेल, आमेन आमेन। येशू अंदर बैठा है, येशू आतमध्ये बसलाय, तेरा दुःखों का रूपांतर में हर्ष में करके दिखा, तो दुःखाचं रूपांतर हर्षामध्ये करण्यात समर्थ, आपको मालूम है परमेश्वर भी नाचता है, तुम्हाला माहिती आहे परमेश्वर देखील नाचतो, वो आनंद करता है, तो आनंद करतो, उसके लोग भी आनंद करतात, त्याचे लोक देखील आनंद करतात, सर्वदा मैं पक्का विश्वास ये करता हूं, हर ऋतु में हम फल देंगे, आनंद का भी फल देंगे, आणि मी पूर्ण विश्वास ठेवतो की प्रत्येक ऋतू मध्ये आम्ही फळ देऊ आणि आनंदाचं फळ देऊ, आइए बैठ जाए, या आपण खाली बसूया, कब फल देना है, कधी फळ द्यायचंय, कब फल देना है, फळ कधी द्यायचंय, पहिली बात, पहिली गोष्ट, हबक्कूक इसका 3:17-18 हबक्कूक याचं 3:17-18 कब फल देना है हमको, कधी फळ द्यायचंय आम्हाला, ऋतू में हमें फल देना है, आम्हाला ऋतू मध्ये फळ द्यायचंय, और वो ऋतु देखिए यहाँ लिखा है हबुक इसका 3:17-18, जब हमारे जीवन में अकाल हो, दुष्काल हो, अकाल की परिस्थिति हो, तब हमें फल देना, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अकाल असेल, परिस्थिती असेल, दुष्काळ असेल, त्यावेळेस आम्हाला फळ द्यायचं आहे, क्योंकि चाहे अंजीर के वृक्ष में फूल लगे ना लगे, कारण की अंजीराच्या झाडाला फुलं लागोत किंवा न लागो, दाखलतों में फल लगे या न लगे, आणि द्राक्ष वेळी ना फळ लागो किंवा न लागो, जलपाई के वृक्ष से केवल धोका पाया जाए, हबुक की इसका 3 अध्याय मराठी में अगर हो तो पढ़ लेना, जरी अंजिराचे झाड फुलले नाही आणि द्राक्ष वेलीला उपज आला नाही, माइक में पढ़, सीसे माइक में पढ़ लेना, सुनिए ध्यान से, कब फल देना है हमको, तर जरी अंजिराचे झाड फुलले नाही आणि द्राक्ष वेलीत काही उपज नसला, जेतुनाचे फळ थकले असले आणि शेतांनी काही अन्न दिले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले,
आणि गोट्यात काही गुरे उरली नसली तरी मी यहोवाच्या ठाई हर्ष करीन, तेव्हा मी यहोवाच्या ठाई हर्ष करीन। तरी ही कुछ हो या ना हो, गोटे खाली हो, कोई बात नहीं, मैं यहोवा के भवन में यहोवा के सामने आनंद करूंगा। हाँ, मैं यहोवा के मी माझा तारणाच्या देवाच्या ठाई उल्लास करीन, मैं मेरे उद्धार करता परमेश्वर के द्वारा अति प्रसन्न रहूंगा। सुनिए, सब कुछ ठीक होने से तो कोई भी आनंद करता है साहब। सगळं काही ठीक असताना तो कुणी आनंद करतो? अकाल में आनंद करके दिखाइए, पण दुष्काळामध्ये आनंद करून दाखव। हबुक नबी कहता है, कुछ लगे या ना लगे, कुछ मिले या ना मिले, मैं परमेश्वर के ठाई आनंद पाऊंगा। आणि हबकूक या ठिकाणी म्हणत आहे, कुठे काही मिळो ना मिळो, काय हो ना हो, मी परमेश्वराच्या ठाई आनंद करे। हालेलुया। हम वो लोग हैं सब मिलने के बाद आनंद करने वालों में से नहीं है। जब सब कुछ चला जाएगा तब भी हम आनंद मनाएंगे। जब सगळं मिळतं त्यावेळेस आनंद करणारे आम्ही नाही, तर जेव्हा आमचं सगळं काही निघून जाईल त्यावेळेस देखील आम्ही आनंद करणारे आहोत। मालूम आहे का माहिती का? आनंद का उगम स्थान ये परमेश्वर है। कारण आनंदाचा उगम स्थान हा आमचा परमेश्वर आहे। दुसरी बात, दुसरी गोष्ट, कब हम आनंद करें, केव्हा आम्ही आनंद करायचा आहे? मत्ती सुवर्तन 5वा अध्याय 11 और 12 वचन, 11 और 12 वचन देखिए यहाँ क्या लिखा है। माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा। क्या करा? धन्य है वो जब मनुष्य मेरे कारण तुम्हारी क्या करे, निंदा करे, तुम्हें सताए और झूठ बोल बोल कर तुम्हारे विरोध में सब प्रकार की बुरी बातें कहे। आनंद करना, उल्लास करा। फिर से पढ़ना। माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा छळ करतील, छळ, हा, आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य। जब आप कौन है बोलो, उस समय मैं धन्य हूं, बोलो उस समय धन्य हूं। धन्य कभी समझे जाता मालूम है? धन्य कभी समझ जाता माहिती का? इस दुनिया के लोग किस प्रकार धन्यता पहचानते हैं? या जगातले लोक धन्यता कशी ओळखतात? आपके पास में 4-व्हीलर गाड़ी हो, तुमच्याकडे 4-चाकी गाड़ी आहे, आपके पास में अच्छे कपड़े हो, चांगले कपड़े आहेत, आपके पास में अच्छा बूट हो, चांगले बूट आहे, आपके पास में अच्छी चीजें हो, चांगले चांगले गोष्टी तुमच्याकडे आहे, तब लोग कहेंगे आप धन्य है। आणि तेव्हा लोक तुम्हाला म्हणतील तुम्ही फार धन्य। हाँ, ये धन्यता ये परमेश्वर की ओर से आती है। आणि ही धन्यता जी आहे ती परमेश्वराकडून येते। और ये भी धन्यता जब निंदा होती है। पण ही देखील धन्यता आहे जेव्हा निंदा होते, जब झूठ बोलकर आपके बारे में बुरी बुरी बातें फैलाई जाती है, जेव्हा खोट बोलून तुमच्या विषयी वेगवेगळ्या गोष्टी पसरवल्या जातात, और क्या किया जाता है, झूठी बातें फैलाई जाती है, सताए जाते हैं, सताव होता है आपका, आणि सतावला जातो, छळ केला जातो तुमचा, तब आनंद करना, त्यावेळेस आनंद करा, तब आनंद करना, तेव्हा आनंद करा। दुनिया का प्रॉब्लम है, जगाचा प्रॉब्लम आहे, जब निंदा होती है, जब निंदा होते हम झगडे पे उतर जाते हैं, आम्ही लगेच भांडणाला उतरतो, हमारे बारे में झूठी अफवाह फैलाई जाती है, आमच्या विषयी खोट्या गोष्टी पसरवल्या जातात। किसने फैलाया, मीटिंग बिठाओ, कुणी पसरवलंय, मीटिंग बसवा, जो हमें सताते हैं, जे आम्हाला सतावतात उनको बुलाओ, त्यांना बोलवा, बुलाने कोई जरूरत नहीं है, काही गरज नाही बोलवायची, उस समय क्या करना है, त्यावेळी काय करायचे, जोर से आपके बारे में ऑफिस के अंदर झूठी बातें फैलाई जाती है, आणि तुमच्या विषयी ऑफिस मध्ये खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, आपकी सेवा में झूठी बातें फैलाई जाती है, तुमच्या सेवेमध्ये खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, क्या करेंगे, त्यावेळेस काय करायचे, चिडना मत, चिडू नका, बघूनच घेतो, आज संध्याकाळी उदय मीटिंग बसवतो, बघतोस, मी पण ख्रिस्ती आहे, बघतोस, बायबल फेलोशिप सेंटर चर्च वागुलीला जातो, बघतोस, हम दिखाने के लिए नहीं है भाई, हम आनंद करने के लिए, आम्ही दाखवण्यासाठी नाही, आम्ही आनंद करण्यासाठी आहोत। आप जितना सताओ, तुम्ही किती छळा, हमारे बारे में झूठे बैनर लगाओ, आमच्या विषयी खोटे तुम्ही बैनर लावा, हम तो बढ़ते चले जाएंगे, आम्ही तो वाढतच जाणार, हम तो बढ़ते चले जाएंगे, आम्ही वाढतच जाणार, तुम कुछ भी निंदा करो, काही निंदा करा, कुछ भी उंगली उठाओ, काही बोट उचला, किसी के बारे में कुछ भी बोलो, कोणा विषयी काही बोला, घर घर जाके 2-2 घंटा बोलो, घरा घरा जाऊन 2-2 तास बोला, 5-5 घंटा बोलो,
पांच घंटा बोलो, पांच पांच तास बोला, हमें कुछ फर्क नहीं पड़ता, हमें काही फरक पड़त नहीं। हम तो प्रभु में आनंद करेंगे, आम्ही तो देवा मध्ये आनंद करेंगे, हम तो और बढ़ते चले जाएंगे, आम्ही अजून वाढत जाणार। तब आनंद करके दिखाओ, देवा आनंद करून दाखवा। आपके बारे में झूठ बोला जाता, तुमच्या विषयी जेव्हा खोटं बोललं जातं, और ये कहां पे दिखाई देगा, हे कुठं दिसेल, काहीतरी बॅटरी डाऊन झाली दादा, काय झालं आज घर, काहीतरी झालं दादा, आपकी बॅटरी कभी डाऊन नाही होणार, तुमची बॅटरी कधी डाऊन होऊन देऊ नका, क्योंकि हमारा आनंद जो है वो हमारा दृढ़ गढ़ है, कारण आमचा आनंद आमचा दृढ़ गढ़ आहे। Amen. Amen. बोलो यीशु मसीह की जय। पड़ोसी को बोलना इन परिस्थितियों में आनंद करना है, शेजारीला म्हणा प्रत्येक परिस्थिति आनंद करा, हर एक परिस्थिति में आनंद करना, प्रत्येक परिस्थिति आनंद करा, और जब आपका छल हो, जब तुमचा छल होईल, सताव हो, सतावलं जाईल, आपको बोले सताव का मतलब, सताव जब होते है ना डिप्रेशन में जाता है आदमी, आणि जेव्हा छळ होतो ना तेव्हा माणूस निराशेमध्ये जातो, उगच 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 छळ करतात काही लोक, उगच विनाकारण विनाकारण छळ करतात, विना हमने कुछ किया भी नहीं तो भी, आम्ही काही केलं नाही तरी, आपने देखा होगा, पाहिला असेल, हम जब घरों में आपको मालूम नहीं कुछ जगह पे ऐसा है कि बाजू वाला रहता है पूरा कचरा झाड़ू के साथ पूरा अच्छे से कचरा हमारे घर के बाजू में लगा देता, हम पाहतो काही ठिकाणी आमच्या शेजारचा जो आहे तो झाडून घेतो दारा मधला आणि सगळा कचरा आमच्या दारात टाकतो, उगच काहीतरी छळायचं असतं लोकांना, उगच काहीतरी सतवायचं म्हणून, बहुत बार हमारा छल करते लोग, बऱ्याचदा आमचा छळ करतात लोक, उस समय क्या करना है, त्यावेळी काय करायचे, प्रेषित इसका चौथा अध्याय और पांचवा अध्याय 41 वचन, प्रेषित 4 पांचवा अध्याय, प्रेषित 5 और 41 वचन, याचा 41 वचन, तब क्या करना है, त्यावेळी आम्हाला काय करायचे, तर ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्याय सभेपुढून निघून गेले, आप आनंद करना, तुम्ही आनंद करा, जब आपका छळ हो, जेव्हा तुमचा छळ होईल, तब आप जब आपका छळ हो, जेव्हा तुमचा छळ होईल, जब का सताव हो, तुम्हाला सतावलं जाईल, आनंद करना, आनंद करा, आनंद करना है, आनंद करायचा आहे, आनंद करना है, आनंद करायचा आहे, आनंद करना है, आनंद करायचा आहे, जब आप कैद में हो, जेव्हा तुम्ही कैदे मध्ये आहात, ऐसा लगता है कि आपका सब कुछ बंद हो गया, असं वाटतं सर्व काही बंद झालंय, पूरा पश्चिम उत्तर दक्षिण सब दिशा रुक गई, आणि चारही दिशा आमच्या थांबलेल्या आहेत, आपको आपके सब दरवाजे बंद हो गए, सगळे दरवाजे बंद आहेत, उस समय क्या करना है, त्यावेळी काय करायचंय, आनंद करना, आनंद करायचंय, जसं प्रेषित 16:23-25 में लिखा है कि पॉल जब बंदीगृह में था उसने आनंद किया, जसं पावलाने बंदीवासात असताना आनंद केला, उस वैसा आनंद करना है, तसा आनंद आम्हाला करायचा आहे, अपनी गरीबी में आनंद करना है, आमच्या गरीबीत आनंद करायचा आहे, आपके पास में सब कुछ कुछ नहीं है, बैंक बैलेंस नहीं है, कुछ नहीं है, आपको कुछ खरीदना है उसके लिए पैसे नहीं है, आणि तुमच्याकडे बैंक बैलेंस नहीं है, पैसे नहीं, काही खरेदी करायचे पण त्यासाठी पैसे नहीं है, आप सोचते मत बैठना, तो विचार करत बसू नका, आप आनंद करना, आनंद करा, क्योंकि मेरा परमेश्वर का एक नाम है, उसका नाम है यहोवा यिरे, माझ्या परमेश्वराचं एक नाव आहे, त्याचं नाव आहे यहोवा यिरे, पुरवठा करने वाला, पुरवठा करणारा, गरिबी में आनंद करना है, गरिबीत आनंद करायचा, जब आपके मालमत्ता की हानी हो, जेव्हा तुमची मालमत्तेचं कुठलं तरी हानी झाली, जब आपकी संपत्ती की हानी हो, जेव्हा तुमची संपत्ती हानी झाली असेल, तब भी आनंद करना, त्यावेळेस देखील आनंद करा, इब्री 10:34 में लिखा है हम तब भी आनंद करें, इब्री 34 मध्ये लिहिले आहे आम्ही तेव्हा देखील आनंद करावा, अग्नि की परीक्षाओं में से आप गुजर रहे हैं, जेव्हा आम्ही अग्नीच्या परिस्थितीमधून जात आहोत, पहिला पेत्र 4:12-13 में लिखा है, आणि पहिला पेत्र 4:12-13 मध्ये लिहिलेलं आहे, अग्नि परीक्षाओं में जाते हुए भी, अग्नि परीक्षेतून जात असताना देखील हम आनंद करें, आम्ही आनंद करावा, हम आनंद करावा, हमें आनंद करावा, हम तैयार है, हमें तैयार आहोत का अपने ऋतु में फल देने के लिए, अपने ऋतु में फल देने से ठीक, परमेश्वर ने आत्मा के द्वारा आपके अंदर आनंद डाला है, परमेश्वर ने तुझे आत्मा के द्वारा तुझे मधे आनंद का फल टाकले, और वो फल काम करना है, आणि ते फल काम करायला पाहिजे, फल कब काम करेगा, ते हे फल कभा काम करेल, जब आपके जीवन के अंदर ऐसी परिस्थिति गुजरोगे, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशा परिस्थितीमधून जाल, तब आपको आनंद का अनुभव आना चाहिए, त्यावेळेस तुम्हाला आनंदाचा अनुभव आला पाहिजे, आनंद में आनंद नहीं करना है, आनंदात आनंद नहीं करायचा, इस समय आनंद करके दिखाना, अशा क्षणी देखील आनंद करायचा, तब ये फल परिपूर्ण होगा, आणि तेव्हाच हे फळ परिपूर्ण होईल, आपके फल पक्के या कच्चे कब समझ में आएगा, तुमचं फळ जे पिकलेलं आहे का कच्चं आहे कसं समजेल, आप मेरे को बता यहाँ पे कितने लोग कच्चे फल को लेकर आते घर में, तुमच्यापैकी किती जण घरी कच्ची फळ घेऊन येतात,
हम पूरा टटोल के अच्छा 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 अच्छे अच्छे फल को पक्के पक्के फल को निकालते हैं। तो तुम्ही काय करता, शोधून चांगले चापसून चांगले फळ घेता। तो हम भी तो हम कच्चे फल नहीं है भैया जो टूट जाए। आम्ही देखील काय कच्ची फळ नाही की सहजासहजी तुटून जाऊ। हमें परमेश्वर ने पक्के फल बनाया है। आम्हाला परमेश्वर ने चांगले पिकलेले फळ बनवलेला। हमें परिपक्वता की ओर जाना है। आणि आम्हाला काय परिपक्वतेकडे जायचं आहे। हमें परिपक्वता की ओर जाना है। आम्हाला परिपक्वतेकडे जायचं आहे। हम पक्के फल लाने वाले बने। आम्ही पिकलेली फळ आणणारे व्हावे। पक्के फल वाले कब समझ में आएंगे? आणि चांगले पक्के फळ कसे समजतील? जब ऋतू में आप आनंद मनाएंगे। जेव्हा त्या ऋतू मध्ये तुम्ही आनंद कराल। और परमेश्वर आपके साथ आनंद करेगा। आणि देवा सोबत तुम्ही आनंद कराल। बोले येशू मसीह की जय। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा घर है। सेनाओं का यहोवा हमारे कल एक अमित या कोई आया बोले दादा वो 18-21 मई का कैंप रद्द हो गया अपना वो जगह देना बंद कर दिया। काल एक बातमी येऊन धडकली की जे 18-21 मई चा आपला कैम्प जिथे होणार होता त्यांचा फोन आलाय की ती जागा आपल्याला मिळणार नाही कोरोना व्हायरस कारण की कोरोना व्हायरस मुळे त्यांनी ते डिसिजन घेतले। प्रभु को थैंक यू बोला। मी प्रभुला धन्यवाद दिला। प्रभु जरूर एक नया मार्ग खोलेगा शायद जिसको वहाँ जरूरत है ना वहाँ पे परमेश्वर कैंप करवा देगा। आणि परमेश्वर निश्चित एक मार्ग उघडेल कदाचित ज्यांना जास्त गरज आहे त्या ठिकाणी परमेश्वर आम्हाला घेऊन जाईल। आमेन आमेन। कोरोना व्हायरस आ जाए या ऐसा कोरोना आ जाए कोई फर्क नहीं पड़ता। कोरोना व्हायरस येऊ किंवा अशा प्रकारचे परिस्थिती कोरोना येऊ देत परमेश्वर हमारे साथ है। परमेश्वर आमच्या सोबत आहे। आमेन। और कब आनंद करना है मालूम? दो बात का आनंद करना है। आणि केव्हा आनंद करायचा? दोन गोष्टीचा आनंद करायचा आहे। पहिली बात, पहिली गोष्ट भजन संहिता 118:24 वचन। स्तोत्र संहिता 118:24। एक दो मिनट में दो वचन खत्म करके हम प्रार्थना में जाएंगे। दोन वचन संपवून आपण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत। भजन संहिता 118:24 वचन। जो दिवस यहोवाने केला आहे तो हाच आहे यात आम्ही उल्लास व आनंद करू। आज का दिन यहोवाने बनाया हम क्या करेंगे? आनंद मनाएंगे, आनंद मनाएंगे। रोज आनंद मनाना है पहली बात। और दूसरी बात भजन संहिता 122 पहला वचन। स्तोत्र संहिता 122 याचं पहिलं वचन। आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते म्हणाले तेव्हा मला आनंद झाला। जब परमेश्वर जब किसी ने मुझसे कहा आओ हम यहोवा के भवन को चले तब मैं क्या हुआ? आनंदित। अब आपको सामा ग्रुप के लोग फोन करेंगे बोला सुबह भैया चर्च जाना है तब क्या करना है? जोर से बोलना। कुछ लोगों को संडे का बिल्कुल आनंद नहीं होता। काही लोकांना रविवार अजिबात आनंद होत नाही। अरे काय उगस है ना शनिवार आए तो रविवार को आनंद रविवार के लिए आनंद करना। शनिवार आला कि रविवार साठी आनंद करायला सुरुवात करा। क्यों मालूम है? का माहिती का? क्योंकि हम परमेश्वर के भवन में सब मिलकर प्रभु की आराधना करने जा रहे हैं और प्रभु हमें मिलेगा। आणि कारण आम्ही परमेश्वराच्या भवनामध्ये त्याची आराधना करण्यासाठी जाणार आहोत जिथे आम्हाला परमेश्वर भेटणार आहे। देखिए पर प्रभु क्या कहता है यशया की किताब 58 अध्याय। यशया 58:58। यशया 58 और 13 वचन। 13 वचन। जब भवन के बारे में बात आए तो भवन के लिए मीटिंग के लिए आनंद से आना है। जब भवना विषय गोष्ट येईल तेव्हा तिथे आम्ही आनंदाने यायला पाहिजे। माझ्या पवित्र दिवशी तू आपल्या स्वतःचा मनोरथ करू नये म्हणून शब्बातापासून जर तू आपला पाय फिरवशील आणि शब्बाताला आनंद यहोवाचा पवित्र सन्मान्य दिवस मानशील आणि आपले स्वतःचे कामकाज न करता आपल्या स्वतःच्या गोष्टीत आनंद न पावता किंवा स्वतःच्या गोष्टीत न बोलता तू त्याचा आदर राखशील तर तू यहोवाच्या ठाई आनंद पावशील। जब तू विश्राम दिन के लिए
परमेश्वर के दिन का सम्मान करेगा और उस सब्बात दिन के लिए अपने कामकाज को छोड़ देगा, कामकाज को महत्व नहीं देगा। परमेश्वर के लिए तो उस सब्बात दिन को मानेगा। परमेश्वर कहता मैं तेरे साथ आनंद मनाऊंगा। परमेश्वर का वचन कहता मैं तेरे साथ आनंद। सब्बात दिन के बारे, विश्राम दिन के बारे में खुदा लिखा, सब्बात दिवस संबंधी या ठिकाणी सांगितले। और तीसरी बात, कब आनंद करना है? हमारा आनंद कहाँ पे छुपा हुआ है? तीसरी गोष्ट के बाद आनंद करायचा, आमचा आनंद कुठे लपलेला आहे? यिर्मयाह 15:16। तुझी वचने सापडली तेव्हा मी ती खाल्ली आणि तुझे वचन मला माझ्या हृदयाचा आनंद व हर्ष अशी झाली, कारण तुझे नाव मला ठेवले आहे, हे यहोवा सैन्याचा देवा। जब परमेश्वर का वचन हम खाते हैं, परमेश्वराचं वचन आम्ही खातो, परमेश्वर के वचन में आनंद छुपा हुआ है, देवाच्या वचनामध्ये आनंद लपलेला आहे। इसको रोज खाएं, त्याला आम्ही रोज खाल्लं पाहिजे। परमेश्वर का आनंद वहां पे छुपा हुआ है, कारण परमेश्वराचा आनंद तिथे लपलेला आहे। हम क्यों डिप्रेशन में चले जाते हैं मालूम है? का निराशेमध्ये जातो माहित नाही, क्योंकि परमेश्वर की ओर हम नहीं आते, कारण की परमेश्वराकडे आम्ही येत नाही। परमेश्वर का आनंद उसके वचनों में छुपा हुआ है, परमेश्वराचा आनंद त्याच्या वचनांमध्ये लपलेला आहे। हम उसको खाएं, हमें ते खाऊयात, हम उसको अपने मन में रखें, ते आपल्या मनामध्ये ठेवूयात। और जब हम इस परिस्थिति में गुजरेंगे, आणि जब आम्ही अशा परिस्थितींमधून जाऊ, तब हम आनंद मनाएंगे, त्यावेळेस आम्ही आनंद करू। मेरे परमेश्वर के वचन में लिखा है, कारण माझ्या देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, जो तेरे बारे में खुदा ने योजना को सोच के रखा है वो हानि की नहीं है, वो तेरे सफल के लिए है। आणि माझ्या विषयी ज्या योजना परमेश्वराने ठेवलेल्या आहेत त्या माझ्यासाठी हिताच्या आहेत, हानि की नहीं है, त्या हानीच्या नाहीयेत। क्या हम आनंद करेंगे? आम्ही आनंद करणार का? आपली ऋतू में फल लाएंगे? तुमच्या प्रत्येक ऋतूमध्ये फळ आणणार का? पहिला लव, दुसरा जॉय, पहिला प्रेम आहे, दुसरा आनंद आहे। पहिलं प्रेम आहे, दुसरा आनंद आहे। हे अंदर से आना, तो आतून येतो, अंदर से बाहर प्रकट होना, आतून बाहेर प्रकट होतं। हे फळ परिपक्व बनना, हे फळ परिपक्व करायचं। आइए खड़े हो जाए, या आपण उभे राहूया। प्रभु का धन्यवाद दे, देवाला धन्यवाद देऊया। और ये जो आनंद है ये परमेश्वर की ओर से है, आणि हा जो आनंद आहे तो देवाकडून आहे। ये क्षणिक आनंद नाही आहे, आणि हा आनंद क्षणिक नाही आहे, ये हमेशा के लिए काय आनंद आहे, तर हा अविरत सदैव राहणार आहे। पवित्र आत्मा का आनंद आहे, पवित्र आत्म्याचा आनंद आहे, हमारे जीवन में उडलेला आहे, आणि तो आनंद त्याने आमच्या जीवनामध्ये टाकलेला आहे। आइए आनंद मनाए, या आपण आनंद करूया। हम आनंद करने वालों में से बने, आम्ही आनंद करणाऱ्यातले होऊया। फळ देने वालों में से बने, आम्ही फळ देणाऱ्यातले होऊयात। प्रभु की आराधना करते रहे, देवाची आराधना करत राहूयात। फिर से कहता हूँ आनंद करो, पुनः सांगेन आनंद करा, प्रभु में आनंद करो, प्रभु मध्ये आनंद करा, सदा आनंदित रहो, सदा आनंद करा। आमेन, आमेन। आप खुश हैं? तुम्ही खुश आहात का? अपने पड़ोसी का बोलने हमेशा आनंद करो, तुमच्या शेजाऱ्याला म्हणा नेहमी आनंद करा, हमेशा आनंद करो, नेहमी आनंद करा। आपकी आंखों से क्या दिख रहा है उससे डरिए मत, तुमच्या डोळ्यांना काय दिसते त्याला घाबरू नका। अपने क्लेशों में आनंद कीजिए, क्लेशों में आनंद कीजिए, क्लेशामध्ये तुमच्या तुमच्या दुःखामध्ये आनंद करा। और ये मसीह जीवन होना है, आणि हेच तुमचं ख्रिस्ती जीवन असलं पाहिजे। ये मसीह जीवन है, हेच ख्रिस्ती जीवन है। जब लोग हमारे पास देखें, जेव्हा लोक आमच्याकडे पाहतील, वो कहे, ते म्हणतील, ये तो आनंद करने वाले लोग, ये तो आनंद करणारे लोग। ये आनंद कहां से मिला है आपको? हा आनंद कुठून मिळाला तुम्हाला? आनंद कहां से आया आपके जीवन में? तुमच्या जीवनामध्ये हा आनंद आला कुठून? कौन सी गोली गए, कौन से डॉक्टर के पास में गए, कोणती गोळी घेतली, कोणत्या डॉक्टर कडे गेले? हम कह सकते हैं, आम्ही म्हणू शकतो, हम गोली नहीं खाते, आम्ही गोळ्या नहीं खात, हम कोणत्या डॉक्टर के पास नहीं जाते, नहीं आम्ही कोणत्या डॉक्टर कडे जातो। हमारा परमेश्वर येशु हमारा आनंद का दृढ़ गढ़ है, आमचा परमेश्वर येशु आमचा आनंदाचा दृढ़ गढ़ आहे, वो हमारा दृढ़ गढ़ है, तोच माझा दृढ़ गढ़ आहे, वो हमारा कोणती गडबड आहे, कौन से दौर से आपके जोर रहे, कोणत्या परिस्थिती मधून तुम्ही जात आहात, और आप निराशाओं में है, तुम्ही जर निराशेमध्ये आहात, निराशा आपको खा जाएगी, तर निराशा तुम्हाला खाऊन टाकेल। निराशा का उल्टा आशा है, निराशेचं उल्टा आहे आशा, और आशा परमेश्वर के वचन में है, आणि आशा ही देवाच्या वचनामध्ये आहे, और परमेश्वर का वचन कहता है कि वो हमारा आनंद का दृढ़ गढ़ है, आणि परमेश्वराचं वचन असं सांगतं की तो आमच्या आनंदाचा दृढ़ गढ़ आहे। आनंद सामर्थ्य, आनंद में इतना सामर्थ्य है कि आपके चीजों को तोड़ के रख देगा, आनंदामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते तुमच्या परिस्थितीला तोडून टाकेल।
यशायाह 61 में भी लिखा है, तीसरे अध्याय में, कि उसने हमें हर्ष का ओढ़ना पहनाया है। आणि यशायाह 61 मध्ये देखील लिहिले की त्याने आम्हाला हर्षाची ओढणं घातलेलं आहे। हमारे विलाप को दूर करके वो आनंद देगा। आणि आमचा विलाप दूर करून तो आम्हाला आनंदाने भरेल। आज सब कुछ भूल जाए, आम्ही सर्व काही विसरूया, प्रभु की आराधना करें, देवाची आराधना करूया। यरियो को दीवारों को गिराने का सामर्थ्य आपके आनंद में है। यरियोच्या भिंतींना पाडण्याचं सामर्थ्य तुमच्या आनंदामध्ये आहे। जेलो की बेड़ियों को तोड़ने का सामर्थ्य आपके आनंद में है। तुरुंगाच्या बेड्या तोड़ने सामर्थ्य तुमच्या आनंदामध्ये आहे। परमेश्वर को हिला के रख देगा, परमेश्वर ते सगळं हलवून सोडेल। जब आप आनंद करेंगे, जब त्या ठिकाणी तुम्ही आनंद कराल, गीत गाएंगे, प्रभु की आराधना करेंगे, देवाची आराधना त्याची गीत गाल, हर्ष के साथ में, हर्षाने, जेल की नीवे भी डगमग जाएंगे, तर त्या तुरुंगाचे पाय देखील हलवून जातील, और दरवाजे अपने आप खुल जाएंगे, आणि दरवाजे आपोआप उघडतील। जिसने आपको बांध के रखा, ज्याने आम्हाला तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे, वो अपने आप गिर जाएंगे, ते आपोआप स्वतः पडून जाईल, और आप चलने लगेंगे, आणि तुम्ही चालू लागाल। खुदा ने कहा, परमेश्वर म्हटला, आगे बढ़े, पुढे चला, आगे बढ़ो, पुढे चला। हमें रुकने के लिए नहीं है, आम्ही यहाँ तिकडे थांबण्यासाठी नाही है, पीछे मुड़ने के लिए नहीं है, आम्ही मागे वळण्यासाठी नाही, आगे चलने के लिए है, आम्ही पुढे चालण्यासाठी। कैसे चले, कसं चालायचं? हर्ष के साथ में, हर्षाने, हर्ष के साथ, हर्षाने। पवित्र आत्मा का फल है, पवित्र आत्म्याचं फळ आहे, देवी देवी फल है, दैवी फळ आहे। थैंक यू लॉर्ड। जब मैंने सोचा मैं अकेला हूं, जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, ताकत बने, प्रभु हमारा आनंद बने, प्रभु आमची ताकत, आमचा आनंद बनो, प्रभु हमारा आनंद का शरण स्थान बने, प्रभु आमचा आनंदाचं स्थान बनो, प्रभु हमारा आनंद का दृढ़ गढ़ बने, प्रभु आमचा आनंदाचं दृढ़ गढ़ बनो। हमारे क्लेशों में, हमारे बुराइयों में, हमारे सताओं में आनंद हम करें, ऐसा सिखा पवित्र। आमच्या क्लेशात, दुःखात, आमच्या छळामध्ये परमेश्वर आमचा आनंद व्हावा असं तू कर। और जिस चीज ने हमारे आनंद को चुरा लिया प्रभु, आणि ज्या गोष्टीने आमचा आनंद हिरावून घेतलेला आहे, येशू मसीह के नाम से, येशूच्या नावाने वारंट फिर से लौट आए, तो आनंद पुन्हा येऊ देत। शायद कुछ पाप होगा, कदाचित काही पाप असेल, शायद मैंने परमेश्वर की आज्ञा को पाला नहीं होगा, कदाचित मी देवाची आज्ञा पाळली नसेल, जिसकी वजह से मैंने मेरे आनंद को खो दिया, ज्याच्यामुळे मी माझा आनंद मुकलेलो आहे, मैं परमेश्वर के भवन से दूर चला गया, मी देवाच्या भवनापासून दूर गेलो आहे, मैं परमेश्वर की आराधना में नहीं आ रहा हूं, मी देवाच्या आराधनेमध्ये येऊ शकत नाहीये। ऐसी कोई भी चीज जिसने मुझे परमेश्वर के आनंद से दूर लेकर चला गया, अशी कुठली गोष्ट जी मला परमेश्वराच्या आनंदापासून दूर घेऊन जात आहे, हे येशू वो आनंद वापस लौटा दे, हे येशू तो आनंद तुम्हाला परत कर, मेरे अंदर वो आनंद आ जाए, माझ्या मध्ये तो आनंद पुन्हा यावा। दावीद प्रार्थना करते, जब उसने पाप किया तो वो बेचैन हो गया, उसका आनंद निकल गया, तब वो प्रार्थना करता है कि हे परमेश्वर वो आनंद वापस मुझे लौटा दे। दावीदांनी जेव्हा पाप केलं त्यावेळेस त्याच्या मनामधून आनंद निघून गेला, तो दुःखी झाला, आणि मग परमेश्वराकडे तो याचना करत आहे की हे देवा तो आनंद तुम्हाला पुन्हा दे, वो आनंद लौटा दे, पुनः तू आनंद मला दे, फिर से मेरी आत्मा को उल्लासित कर, पुनः माझा आत्मा तू उल्लासित कर, आज वैसा होने दे, आज असंच होऊ दे, तेरा पवित्र आत्मा का आनंद आज बहने पाए, आणि माझ्या मधून तुझा पवित्र आत्म्याचा आनंद आज वाहू दे, वो दिखने लगे,
तो दिसू दे, उमड़ने पाए आणि तो वाढू दे, तो बहने लगे, तो वाहू दे, आनंद का सोता बहने लगे, आणि आनंदाचं जो पाणी ते वाहू दे, होने दे, हो दे, होने दे प्रभु, हो दे, हर ऋतु में हम आनंद का फल ना ऐसा होने दे, आणि प्रत्येक ऋतु मध्ये आम्ही आनंदाचं फळ आणावा असं होऊ दे, हमारे ऊपर निराशा है, हमारे ऊपर हर एक चीज वो हमें राज्य नहीं कर पाएगी, बल्कि उनके ऊपर हमारा आनंद राज्य करेगा। आणि आमच्या जीवनामधल्या अशा कुठल्याही गोष्टी आमच्या जीवनावरती राज्य करणार नाही, तर त्यांच्यावरती आनंद राज्य करेल, आनंद राज्य करेगा, आनंद राज्य करेल। उस पे चलने के लिए सीखा, आणि त्याच्यावर चालण्यासाठी शिकव। हम अशक्त है प्रभु, आम्ही अशक्त है, हम कमजोर है प्रभु, आम्ही अशक्त है, निर्बल है, हमें पता नहीं हम कैसे जिए, आम्हाला ठाऊक नाही आम्ही कसं जगावं, लेकिन पवित्र आत्मा तू हमारा सहाय्य करता है, पवित्र आत्मा तू आमचं सहाय्य करता, तेरा पराक्लेत है, तू आमचा पराक्लेत है, तेरा मददगार है, माझा मददगार आहे, ऐसी परिस्थिति में आनंद करना सिखा, अशा परिस्थितीमध्ये देखील आनंद करणं शिकव, ओ प्रभु सिखा दे, ओ प्रभु तू शिकव, इसलिए कि हम जो आत्मा का फल है परिपक्व हो जाए, यासाठी की जे आत्म्याचं फळ आहे आनंद ते परिपक्व व्हावं, परिपक्वता की ओर बढ़ते चले जाए, परिपक्वतेकडे वाढत जावं, तू हमारा परमेश्वर है, तू आमचा परमेश्वर आहे, तू यही चाहता कि हम परिपक्व बने, प्रौढ़ बने, आणि तुझी इच्छा हीच आहे आम्ही परिपक्व आम्ही प्रौढ व्हावं, हमें प्रौढ़ बना, आम्हाला प्रौढ बनव, हमें परिपक्व बना, आम्हाला परिपक्व बनव, हम कच्चे फल देने वाले नहीं है, आम्ही कच्ची फळ देणार नाही आहोत, हम पक्के फल देने वाले, आम्ही पक्की फळ देणार आहोत, परमेश्वर, हे परमेश्वरा तू सहाय्य कर, तू सहाय्य कर, येशू के नाम में, येशू च्या नावामध्ये, येशू के नाम, येशू च्या नावामध्ये, आमेन, आमेन। आनंद करते रहे, सर्वदा आनंद बनाए, गॉड ब्लेस यू, प्रभु को आशीष दे, आनंद करत रहा, सर्वदा आनंद करत रहा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो।